आपण काल ट ट ड डबा आणि ड ड या व्यंजनाचं लेखन कसं करायचं हे पाहिलं. आज आपण त्याच्या पुढचे व्यंजन पाहणार आहोत. आज त्याच्या पुढचे जे आपण व्यंजन पाहणार आहोत ते व्यंजन आहे न बाण. न बाण त तलवार. त तलवार. या दोन व्यंजनाचं लेखन कसं करायचं हे आपण पाहूया. तर आज आपण पहिल्यांदा जे व्यंजन पाहणार आहोत ते आहे न बाण. मग न बाण या व्यंजनाचं लेखन कसं करायचं तर बघा, तुम्हाला विविध आकाराच्या लेखरेषा शिकवले आणि त्याच्यामध्येही अशा प्रकारची एक तुम्हाला रेषा शिकवली आहे. शिकवली आहे ना की बघा, आपण विविध आकाराच्या रेषांमध्ये अशा प्रकारच्या रेषा पाहिलेल्या आहे. या रेषेचा वापर आपल्याला इथे या व्यंजनाचं लेखन करताना करायचा आहे. मग विविध आकाराची रेषा ही त्याच्या बाजूला निघायची आपण उभी रेषा की आपलं व्यंजन तयार झालं न बाण. विविध आकाराच्या रेषा आणि उभी रेषा शिरोरेषा. पण जी विविध आकाराची रेषा आपण इथे काढणार आहोत ती या त्याच्या ओळीला चिकटून काढायची नाहीये. म्हणजे ही बघा, याच्यामध्ये मी थोडस अंतर ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे हे न बाण या व्यंजनाचं लेखन करायचं आहे. विविध आकाराच्या रेषा उभी रेषा शिरोरेषा हे व्यंजन आपलं झालं न बाण. मग हे जे टिंबटिंब झाले दिले होते ते गिरून झाले. आता आपण प्रत्यक्ष लिहिण्याचा प्रयत्न करू. विविध आकाराची रेषा आणि ही उभी रेषा हे आपलं व्यंजन तयार झालं न बाण. पण ही जी उभी रेषा आपल्याला द्यायची आहे ती खालच्या रेषेला जोडून द्यायची आहे. विविध आकाराची रेषा आणि उभी रेषा आणि जी आपण विविध आकाराची रेषा काढणार आहोत आणि उभी रेषा त्याच्यामध्ये थोडस अंतर सोडून ती रेषा द्यायची आहे. मग आज आपण न बाण या व्यंजनाचं लेखन कसं करायचं हे पाहिलं. आता न पासून येणारे आपण शब्द बाण. आता बघा, आतापर्यंत आपण जे स्वर पाहिले व्यंजन पाहिले ते स्वर आणि व्यंजन सुरुवातीला येतात असे आपण शब्द पाहिले. म्हणजे अ अननस आ आई म्हणजे ते स्वर ते व्यंजन सुरुवातीला येतो आणि ते शब्द आपण पाहिलेले. पण आज हे जे आपण व्यंजन पाहिलेलं आहे न बाण ते सुरुवातीला येईल असं एकही शब्द नाही आहे. ते त्या व्यंजनापासून येणारे शब्द आहे पण ते न व्यंजन हे शब्दाच्या नंतर किंवा मध्यभागी येतं. पण कधीही ते सुरुवातीला येत नाही. पण त्याच्यापासून येणारे शब्द कोणते आहेत? न बाळ न बाळ सण. सण बघा, सण म्हणजे आपण जे सण साजरे करतो त्याच्यामध्ये पहिलं व्यंजन कोणतं आलं स आणि न झाला शेवटी चरण. चरण या शब्दामध्ये पण काय झालं की न त्याला शेवटी आलं. म्हणजे आतापर्यंत आपण जे व्यंजन पाहिले ते सुरुवातीला येतील असे शब्द असतात. पण हे जे न हे व्यंजन आहे ते सुरुवातीला येत नाही तर ते शेवटी येतो. चला, मग आता आपण न या व्यंजनाचं लेखन कसं करायचं हे पाहिलं. आता आपण त्याच्या पुढचं व्यंजन पाहूया. त्याच्या पुढचं व्यंजन आहे त तलवार. त तलवार. मग या त तलवारचं लेखन कसं करायचं हे पाहूया. इथे बघा, छोटीशी आडवी रेषा. एक आपण छोटी काय काढली आडवी रेषा आणि त्याला जोडून काय काढायचे अर्ध गोलाकार रेषा. थोडा जोडून काय काढायची आहे छोटीशी अशी अर्ध गोलाकार रेषा आणि ही उभी रेषा की आपलं व्यंजन झालं त तलवार. आडवी रेषा त्याला जोडून अर्ध गोलाकार रेषा उभी रेषा त तलवार. त तलवार म्हणजे हे जे लिहिले होते जे टिंबटिंब ते जोडून झालेले आहेत. आता आपण प्रत्यक्ष लिहिण्याचा प्रयत्न करूया. आडवी रेषा त्याला जोडून अर्ध गोलाकार रेषा उभी रेषा
त्या पाहू. धन्यवाद.